तब्बल 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला विराजमान. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा. रामाच्या अभिषेकाचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा. पंतप्रधानांची प्रतिक्रिया. रामलल्लाला आता तंबूत राहावं लागणार नाही. प्राणप्रतिष्ठेनंतर मोदींचं वक्तव्य. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर प्रत्यक्षात. मोदींचं अयोध्येतून कार सेवकांना नमन. अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्याचे सर्व क्षेत्रातील दिग्गज साक्षीदार. अमिताभ बच्चन, रजनीकांत, सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच उद्योगपतींचीही हजेरी. रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष. फडणवीसांनीही अनुभवला सोहळा. राज्यभरामध्ये फटाके उडवत दिवाळी साजरी. उद्धव ठाकरेंनी भगूरमध्ये घेतलं सावरकर स्मारकांचं दर्शन. संध्याकाळी काळाराम मंदिरामध्ये करणार पूजा. गोदावरी काठावर महाआरतीचंही आयोजन. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ट्रेन भरून अयोध्येला दर्शनासाठी जाणार. जरांगेंची घोषणा.